9 दिवस दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा केली जाते। वर्षातून 4 वेळा नवरात्री येते, परंतु 2 नवरात्री गुपित स्वरूपात साजरी करतात, तर चैत्र आणि शारदीय नवरात्र हे मोठ्या प्रमाणात साजरे केले जाते। आश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्राला शारदीय नवरात्र असे म्हटले जाते। धार्मिक ग्रंथानुसार दुर्गा पूजनासाठी शारदीय नवरात्र सर्वश्रेष्ठ मानले जाते। शारदीय नवरात्राचे 9 दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानले गेले आहेत। नवरात्रात केलेल्या देवी पूजनामुळे शक्ती, ज्ञान, आनंद, सुख, समृद्धी, समाधान, कीर्ती, मान सन्मान, धनवैभव प्राप्त होऊ शकते। तसेच दुर्गा देवीच्या पूजनामुळे कुटुंबात सुख नांदते, शांतता नांदते अशी मान्यता आहे। अनेक ठिकाणी दुर्गा पूजनासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे। सरात आपण आज बघूयात 9 दिवसाचे 9 रंग कोणकोणते आहेत। या दिवशी हे 9 रंग परिधान करणे शुभ ठरेल, त्याचबरोबर कोणता रंग आपला वर्ज्य करायचा आहे म्हणजे परिधान करायचा नाही आहे हे देखील बघणार आहोत। सर आता व्हिडिओला सुरुवात करूयात। नमस्कार, मी मोनिका, तुमचे खूप खूप स्वागत आहे। हिंदू धर्मात नवरात्री अर्थात घटस्थापनेच्या दरम्यान संपूर्ण देशभरात देवीची पूजा केली जाते। नवरात्री दरम्यान 9 दिवस उपवास व देवीची पूजा अर्चना करतात। नवरात्रीचे 9 दिवस 9 रंगाचे कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे। नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग कोणत्या दिवसापासून नवरात्र सुरू होतं यावर आधारित असतो। चला तर बघूयात 9 दिवसाचे रंग। 15 ऑक्टोंबर वार रविवार नारंगी रंग, केशरी रंगाचे कपडे परिधान करून रविवारी देवी नवदुर्गेची पूजा केल्याने ऊर्जा आणि आनंदाची अनुभूती मिळते। हा रंग सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो आणि व्यक्तीचे मन उत्साही ठेवतो। त्यानंतरचा दुसरा रंग आहे 16 ऑक्टोंबर वार सोमवार, रंग आहे पांढरा। पांढरा रंग शुद्धता आणि साधेपणा दर्शवतो। देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी सोमवारी पांढरा रंग परिधान करणे शुभ ठरेल। त्याचबरोबर पांढरा रंग शांतता आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करतो। देवी ब्रह्मचारिणीने देखील पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे। तिसरी माळ 17 ऑक्टोंबर रोजी वार मंगळवार, रंग आहे लाल। मंगळवारी नवरात्र उत्सवासाठी लाल रंग वापरा। लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे आणि मातेला लाल वस्त्र ओढणी अर्पण करणे खूप शुभ असते आणि खूप लोकप्रिय देखील आहे। हा रंग भक्तांमध्ये शक्ती आणि चैतन्य भरवतो। त्यानंतर नवरात्रीचा चौथा दिवस चौथी माळ 18 ऑक्टोंबर वार बुधवार, रंग आहे गडद निळा। बुधवारी नवरात्र उत्सव दरम्यान गडद निळा रंगाचे कपडे वापरल्याने तुम्हाला अतुलनीय आनंदाची अनुभूती मिळेल। हा रंग सुख आणि समृद्धी आणि शांतता दर्शवतो। त्यानंतर नवरात्रीमधील पाचवी माळ म्हणजेच पाचवा दिवस आहे 19 ऑक्टोंबर वार गुरुवार, रंग आहे पिवळा। नवरात्र उत्सवात गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करणे खूप शुभ ठरेल। असे केल्याने व्यक्तीचे मन आशावादी आणि आनंदी होते। हा रंग उबदारपणाचे प्रतीक आहे जो दिवसभर व्यक्तीला आनंदी ठेवतो आणि गुरुवारी पिवळा रंग एरवी देखील परिधान करणे शुभ असते आणि नवरात्रामध्ये आल्याने अजूनच शुभ ठरेल। त्यानंतरचा सहावा रंग आहे हिरवा रंग, 20 ऑक्टोंबर वार शुक्रवार। हिरवा रंग निसर्गाचे प्रतीक आहे आणि वार प्रजनन शांतता आणि स्थिरतेचे भावना निर्माण करतो। शुक्रवारी हिरवा रंग वापरा आणि देवीकडे शांततेसाठी प्रार्थना करा। हिरवा रंग जीवनातील नवीन सुरुवात देखील दर्शवतो। त्यानंतरची सातवी माळ 21 ऑक्टोंबर वार शनिवार, राखाडी रंग। राखाडी रंग हा संतुलित विचाराचे प्रतीक आहे आणि एखाद्या व्यक्तीला व्यावहारिक आणि साधे होण्यासाठी प्रेरित करणारा हा रंग। त्यानंतर 22 ऑक्टोंबर अष्टमी आहे या दिवशी वार रविवार, या दिवशी जांभळा रंग परिधान करायचा आहे। जांभळा रंग भव्यता आणि राजशाही दर्शवतो। नवदुर्गेच्या पूजेमध्ये जांभळा रंग वापरल्याने भक्तांना सुख समृद्धी मिळते, त्यामुळे देवी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी जांभळ्या रंगाचे कपडे घालावेत। त्यानंतर आहे नवमी आहे 23 ऑक्टोंबर वार सोमवार, या दिवशीचा रंग आहे मोरपंखी रंग। मोरपंखी रंग हा विशिष्टता आणि व्यक्तिमत्व दर्शवतो। निळे आणि हिरव्या रंगाचा या विशेष मिश्रणाचा वापर केल्यास हा रंग तयार होतो। दोन्ही रंगाच्या गुणांचा म्हणजेच
समृद्धी आणि नवीनतेचा लाभ मिळतो. या नवरात्रात हे नऊ शुभ रंग अवश्य परिधान करावे. यासोबतच बघूयात कोणता रंग आपला वर्ज्य करायचा आहे. तुम्ही बघू शकता या नवरात्रामध्ये रंग देखील वारानुसार योग्यच आलेले आहेत. गुरुवारी पिवळा रंग, मंगळवारी लाल रंग, शुक्रवारी हिरवा रंग, हे अगदी वारानुसार योग्य रंग आलेले आहेत. तर आपल्याला हा रंग वर्ज्य करायचा आहे तो म्हणजे काळा. काळा रंग हा विशिष्ट ठिकाणी शुभ असतो, म्हणजेच संक्रांत असेल त्या दिवशी काळा रंग परिधान करणे शुभ ठरते. पण इतर कोणत्याही सणावाराला काळा रंग हा वर्ज्य केला जातो, त्यामुळे या नवरात्रामध्ये काळा रंग चुकूनही परिधान करायचा नाही आहे. तर हे नऊ दिलेले रंग विशिष्ट रंग आहेत आणि शुभ ठरतील, देवीचे आशीर्वाद प्राप्त होतील, त्यामुळे हे नऊ रंग अवश्य परिधान करावेत. धन्यवाद.